आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे थेट शिवाजी पार्कवर आहेत, शिवतीर्थावर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या मेळाव्या संदर्भातले अपडेट्स. दिनेश, काय सांगशील, शिवाजी पार्कवर आज बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच हा मेळावा घडतोय, शिवसैनिकांची उपस्थिती काय सांगते? ऋषी, शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज झालेला आहे. शिवसैनिक येथे आता हळूहळू येऊ लागले आहेत, शिवसैनिकांची गर्दी होऊ लागलेली आहे. यंदा मेळाव्याचं 48वं वर्ष आहे. शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर होणारा हा पहिला मेळावा आहे, त्यामुळे साहजिकच गेली 47 वर्ष जे शिवसैनिक शिवसेना प्रमुखांच्या विचारांचं सोनं लुटायला शिवाजी पार्कवर यायचे, त्यांना या शिवसेना प्रमुखांच्या या विचारांची उणीव भासणं साहजिकच आहे. पक्षप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच या मेळाव्याची धुरा सांभाळणार आहेत. त्यांचं भाषण कशा पद्धतीने ते करतात, कारण आगामी लोकसभा निवडणुका आहेत, राज्यातले विविध घोटाळे आहेत, यावर ते काही भाष्य करतात का, याकडे लक्ष असेल. मात्र न्यायालयाने शिवसेनेला सशर्त परवानगी दिलेली आहे, आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे, तसंच या मेळाव्यामध्ये कुठलंही राजकीय विधान होणार नाही या संदर्भातलेही आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे आदेशाचं उल्लंघन न होता हा मेळावा निर्विघ्न पार पडावा यासाठी शिवसेना नेत्यांची जोरदार तयारी असणार आहे. सध्या सर्वात हा शिवसेनेचा दसरा मेळावा एक प्रमुख आकर्षण असला तरी बातम्यांसाठी, विशेषतः माध्यमांसाठी प्रमुख केंद्रबिंदू असेल, ज्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष असेल ते असतील ते शिवसेना नेते डॉक्टर मनोहर जोशी. कारण मनोहर जोशी यांनी काही दिवसांपूर्वी जी प्रकट मुलाखत दिली, दादर भागातच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर भागात ही प्रकट मुलाखत झाली, आणि त्या मुलाखतीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व गुणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा वाद उद्धव ठाकरे विरुद्ध मनोहर जोशी असा दिसून आला होता. काल मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या सगळ्या प्रकरणानंतर आणि शिवसेनेच्या बदललेल्या रंगरूपानंतर शिवसैनिकांच्या भावना जागृत ठेवण्याचं, प्रज्वलित ठेवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव ठाकरे यांच्या समोर असेल. या निखाऱ्यानं आता कसं प्रज्वलित केलं जातं हे काही क्षणातच स्पष्ट होईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.